नागपूर शहराच्या वेशीवर वाघ दिसल्याचे अनेकदा आजूबाजूच्या त्या परिसरातले लोक सांगत असतात. अगदी गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबटचा वावर नागपूर शहरातल्या अनेक भागात असल्याची जोरदार चर्चा होती. तो काही ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा चित्रित झाला होता. पण आता नागपूर शहरात मगर दिसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत मानत वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे. अविनाश दादा, कुठे ही मगर दिसून आली आणि काय सांगाल, काय माहिती आहे? आज सकाळी जेव्हा ती स्थानिकांकडून माहिती मिळाली होती तेव्हा गवळीपुरा नाला इथला धरमपेठेतील गवळीपुरा जो नाला जो आहे त्या नाल्यामध्ये मगर दिसून आल्याचे स्थानिकांकडून कळले. तर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या आपल्या डिपार्टमेंटची लोक शोधकार्यासाठी टीम आपली गेली होती. भरपूर शोध केल्यानंतरही ती काही आढळून आली नाही. पण यापूर्वी पण 28 ऑक्टोबरला असाच एक पत्रकार कॉलनीच्या मागे नाल्यामध्ये मगर दिसल्याचा एक कॉल आला होता. स्थानिकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ पण केलेले होते. तर त्यावेळेस पण बराच शोधकार्य घेतल्यानंतरही ती दिसली नव्हती. आणि समजा ती आता आहे तर ती आता एक 10-12 दिवस झाले तर अजूनही ती तिथे असावी असा काय असाय. कुठून आली असावी मगर, कारण की वाघ बिबट किंवा वन्य प्राणी पोचतात नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून येतात. अगदी बिबट शहरात फिरताना जोरदार चर्चा झाली, चित्रित पण झाला होता सीसीटीव्हीत. पण मगर कुठून आली असावी नागपुरात? तसं तर नागपुरात मगर दिसण्याचं काहीच कारण नाही किंवा मग तसला कुठला रेकॉर्डही नाही. पण मध्यंतरी जो खूप पाऊस झाला होता त्या पावसादरम्यान आपल्याकडे जी वेणा नदी आहे वेणा नदीच्या मार्फत अंबाझरीच्या त्या नाल्यामधनं ती आलेली असू शकते. एक असा कयास आहे. बाकी डिपार्टमेंट शोधकार्य करते आहे. तसं काही कुठलं पुढचं काही माहिती मिळाली तर तुम्हाला तसं कन्वे करू आम्ही. लास्ट लोकेशन कुठे दिसून आली मगरीची आणि नाल्यांमधनं, म्हणजे कुठं आली असावी ती पूर्ण? लास्ट लोकेशन तिचं आज गवळीपुराच्या नाल्यामध्ये ती आज लास्ट लोकेशन त्याचं समजलं आहे. आणि याच्या पहिले पत्रकार कॉलनीच्या मागे दिसली होती 28 तारखेला. तर अजूनपर्यंत ती सापडली नाही आहे तशी. आणि समजा सापडली तर त्याला असं रेस्क्यू काही करायची गरज सध्या तरी यासाठी वाटत नाही की कुठला काही कॉम्प्लेक्ट तयार झालेला नाही आहे किंवा कुठे काही अशी अनुचित घटना पण घडलेली नाही आहे. ती ज्या मार्गाने आली आहे त्याच मार्गाने ती कदाचित वापस पण जाऊ शकते. तर शोधकार्य चालू आहे. तर आपण पाहू शकतो की नागपुरातल्या नाल्यांच्या मध्ये ही मगरचं वास्तव असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या वन विभागाची टीम जी आहे ती शोध मोहीम सुरू आहे. पण नागपूर शहरात मगर आल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर प्रचंड अशी खळबळ उडाली आहे. जी मीडियासाठी व्हिडिओ मंगेश हस्तकसह अमर काणे नागपूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24